भाजपच्या वतीने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा पुतळा जाळत जोडे मारत व चीनी वस्तूंवर फेकत निषेध आंदोलन नाशिकमध्ये करण्यात आलं. यावेळी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, नगरसेविका प्रियंका माने, धनंजय माने आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसांना जबाब दिला आहे. या तिने अनेक महत्त्वाच्या गोष्टी पोलिसांना सांगितल्या आहेत. रियानं पोलिसांना सांगितलं की सुशांतने तिला जवळपास एका वर्षापूर्वी यशराज फिल्म सोडण्यास सांगितलं होतं. रियाने पोलिसांना सांगितलं की मला सुशांतनं यशराज फिल्म सोडण्यास सांगितलं. सुशांत म्हणाला की मीही स्वतः यशराज सोडतो आहे. सुशांत हे का बोलला, त्याला स्वतःला आणि यशराजला का सोडायचं होतं, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी यशराज फिल्म्स आणि सुशांत यांच्यातील कराराची कागदपत्रं पोलिसांनी मागितली आहेत. त्याचवेळी पोलीस यशराजचे कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मा यांना चौकशीसाठी बोलावण्याच्या तयारीत आहेत. ठाण्यातील शाळा आणि महाविद्यालय इथं महानगरपालिकेच्या माध्यमातून क्वारंटीन सेंटर सुरू करण्यात येत आहे. परंतु मनसेचा या प्रक्रियेला विरोध असल्याचं मनसे नेते अभिजित पानसे यांनी स्पष्ट केलं. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच ज्या दिवशी मंत्रालयात सर्व मंत्री, अधिकारी आणि कर्मचारी येतील त्याच्या दुसऱ्या दिवशी शाळा सुरू करा असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते. सध्या महापालिकेनं जोशी बेडेकर महाविद्यालय क्वारंटीन सेंटर म्हणून ताब्यात घेतलं आहे. याविरोधात बेडेकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भारत आणि चीन हिंसेदरम्यान मंगळवारी चीनने ताब्यात घेतलेल्या 10 भारतीय जवानांची सुटका करण्यात आल्याचं वृत्त खोटं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झिओ लिझियान यांनी भारताच्या कोणत्याही जवानाला चीननं ताब्यात घेतलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. भारत आणि सीमेवर गेल्या काही दिवसांपासून चीनकडून कुरापती सुरू आहेत. कोरोनामुळे आधीच जगभरातून चीनवरती टीकेची झोड उठली असताना भारतात चीनविरोधात निदर्शनं चालू आहेत. तर आता चीनी वस्तूंवरती बहिष्कार टाकला जातोय. चीनी वस्तूंना आधी आपल्या देशात पर्याय उपलब्ध करा आणि मग चीनी वस्तूंवरती बंदी घाला, असं मत महा एन जी ओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी व्यक्त केलं. वाटतं की दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांनी आपले 20 सैन्य मारले, आपण त्यांचे 40 मारायला पाहिजे अशा मताचा मी आहे. कारण ती बॉर्डरची आपली फाईट आहे आणि त्यांनी जर धोका देऊन आपल्याला मारले असतील आपले सैनिक, तर आपणही त्याला तसंच उत्तर दिलं पाहिजे. हा एक भाग वेगळा. आणि दुसरा भाग चायना प्रोडक्ट्सला बॅन करणं, तर मला वाटतं ते सोल्युशन आत्ता तरी नाही दिसत मला. कारण की आपणच ते विकत घेतलेत, कुठेतरी कमी पैशात मिळाले म्हणून घेतलेत, कुठं त्यांची टेक्नॉलॉजी चांगली म्हणून घेतलेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता काहीतरी मी ऐकलं की टीव्ही फोडला चायना मेडचा, असं करून चालणार नाही. कारण त्याचे पैसे तर आपण दिलेलेत त्यांना, तर आपण ते डेव्हलप केलं पाहिजे आणि मग त्यांना बॅन केलं पाहिजे. आता तू उदाहरण द्यायचं तर घरातले तुम्ही 25 आयटम काढा आणि त्याच्या मागं बघा, मेड इन चायना बऱ्याचपैकी सापडतील, तर तुम्ही काय फेकून देणार का ते? याच्या पुढे जाऊन सांगतो, आपल्या मोबाईलवर पण मागच्या साईडला जाऊन बघा, त्याच्यात पण मेड इन चायना लिहिलं आहे, तर मोबाईल फोडणार का आपण? असं होत नाही. आता कपड्याचं उदाहरण घ्या, जी चेन आहे ते कपडे बनतात इंडियामध्ये, पण त्याची जी चेन आहे ती चायनाहून येते, तर मग त्याला कसं काय सोल्युशन आत्ता काढणार तुम्ही? तर सोल्युशन हेच आहे. आता कोरोनामध्ये जसं N95 मास्कला भारत सरकारने N99 मास्क काढला, तर आपण सगळे आता ते वापरतोय, मग तुम्ही त्या N95 आता बॅन करायला हरकत नाही. तर असे प्रत्येक प्रोडक्टला तुम्ही दुसरी उपलब्धता करून दिली पाहिजे. इवन मी तो म्हणतो फर्निचर 90% आता चायनाहून येत आहे, तर तुम्ही काय घरातलं फर्निचर फेकणार आहात का? तर त्याला ऑप्शन तयार केले पाहिजे. आणि मला माझं मत असं आहे की पंतप्रधान मोदीजींनी जो आत्मनिर्भर भारत सांगितलेला आहे, वोकल फॉर लोकल, याच्यात फार मोठं मेसेज आहे आणि ते अभियान आपण सुरू केलं पाहिजे. त्याच्यासाठी लोन्स असतील, काय असतील, नवीन लोकांना नवीन उत्पादन करण्याचं जी काही संधी मिळालेली आहे त्याचा फायदा घेऊन आपणच सक्षम व्हावं आणि आपणच असे प्रोडक्ट बनवावे की आपल्याला चायना काय कुठल्याच देशातून कुठलेच प्रोडक्ट घ्यायची गरज पडली नाही पाहिजे अशा मताचा मी आहे. आणि राहिला विषय बॉर्डरचा, तुम्ही सांगितलं की त्याचं
उत्तर त्यांनी तशाच पद्धतीने भारत सरकारने त्यांना द्यायला. संत तुकाराम महाराजांच्या पालखी पादुकांचं दर्शन मराठी सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी श्री क्षेत्र देहूत घेतलं. यावेळी शिंदेंनी वारकऱ्यांसोबत वृक्षारोपण केलं. वृक्षारोपण केल्यानंतर प्रत्येकानं आपल्या घरासमोर एक झाड लावून त्या वृक्षाचं चांगल्या प्रकारे जतन करून त्याची वाढ करण्याचा संदेशही दिला. गेल्या कित्येक वर्षाची परंपरा वारीची मोडली आहे किंवा मोडली नाही म्हणू, आपण त्याचं स्वरूप बदललेलं आहे असं म्हणूया. तर पर्यावरणामुळं, कोरोनामुळं जे काही मानवाचं नुकसान होतं आहे त्याला मला असं वाटतं की तुकोबारायांनी सांगितले की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, ज्ञानोबरायांनी सांगितले नगरे झाडं लावा कशी नगरात आणि जलाशय कसं वाढवा. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला पर्यावरणापासून वाचवायला फक्त माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत. मी सगळ्यांना आवाहन करेन, तुम्ही तुमच्या गावातल्या जुन्या झाडाला मिठी मारा, नतमस्तक व्हा आणि नमस्कार करा, तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन त्या झाडात नक्कीच दिसेल आणि नवीन एक झाड लावा. राज्यपाल कोट्यातून आमदारकीची ऑफर मिळाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत धुसफूस सुरू झाली. यावर राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया मांडली. एक वेळ स्वतःचा बळी देईन पण चळवळ वाचवेन, रक्त सांडून उभी केलेली संघटना फोडण्याचा कुणाचाही प्रयत्न यशस्वी होणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिलाय. कुणा एका व्यक्तीमुळे संघटना संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातलेत, पण मी हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असंही ते यावेळी म्हणाले. तसं काही झालेलं नाही आहे. दोन दिवसामध्ये तुम्हाला एक दिसेल की स्वाभिमानीमध्ये असं काही प्रकार घडलेला नाही आहे आणि अशा प्रकारे होतच असतं. आणि या उपर मला जे बोलायचं आहे ते मी सोशल मीडियामध्ये मांडलेलं आहे, त्याच्यावर काय मला आत्ता सध्या तरी चर्चा करायची नाही आणि असा काय वाद नाही. जे काय बोलायचं ते मी बोललोय, याच्यावर चर्चा करायची नाही असं मी ठरवलेलं आहे. जालंधर पाटील साहेब म्हणतात की चर्चा या विषयावर मला चर्चा करायची नाही आहे, दुसरा कुठला विषय असेल तर विचारा. सर्वमध्ये पुराबाबतचं काय नेमकं करायला पाहिजे असं वाटतं. लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांवेळी शिवसेनेला मोदी योग्य वाटतात पण नंतर नाही. शिवसेनेला फक्त मतांसाठी भाजपची हात साथ हवी आहे का असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. सामन्यातील शिवसेनेचा पुन्हा एक अग्रलेख हो, त्यांना कुणाला ऐकवायचंय? जवाहरलाल नेहरूंना, काँग्रेसला की सोनियाजींना काहीतरी सांगायचं आहे? जरा स्पष्टता करणार का की स्वतःचा मुख्यमंत्रींना जाब विचारू इच्छितात? कारण की ह्याच मुख्यमंत्रीजीने विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मत हवी होती शिवसेनेला, त्यावेळी मोदीजींचं किती कौतुक केलं होतं की सर्वात श्रेष्ठ प्रधानमंत्री, बेस्ट प्रधानमंत्री, मजबूत प्रधानमंत्री. जे उदाहरण सामनाने आज अग्रलेखमध्ये दिलंय त्यात बांगलादेश, पाकिस्तान आणि 2017 डोकलामध्ये चीनला जे सरळ केलं होतं, या सगळ्या घटनांबद्दल मोदी तिथं कौतुक शिवसेनेचा मुख्यमंत्रींनी पण केलं होतं ना. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावच्या दबंग महिला सरपंच मनीषा खेडकर यांनी अवैधरित्या दारू विकणाऱ्या इसमाला चोप दिल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वरदहस्तामुळे दारू विक्री होत होती, मात्र या दारू विक्रीमुळे अनेकांचे घर संसार धुळीला मिळाले होते. ही बाब मनीषाताई खेडकर यांना खटकत होती. याबाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी तक्रार करूनही मात्र पोलीस लुटूपुटूची कारवाई करून निघून जायचे. हा दारूधंदा पुन्हा जोमात सुरू व्हायचा, त्यामुळे या दारू विक्रेत्याला धडा शिकवायचाच या जिद्दीनं महिला सरपंचांनी या दारू विक्रेत्याला चांगलाच धडा शिकवलाय. गेल्या घटनेनंतर जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. मनीषा व त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मिरज येथील झारीबाग इथे एका भंगाराच्या दुकानात चोरून गांजाची विक्री होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप सिंग गिल यांच्या पथकाला मिळाली. या पथकानं भंगार दुकानावरती छापा टाकून 1,26,000 रुपयांचा 9 किलो गांजा तसंच मोटारसायकल असा 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसंच 2 मोटारसायकली जप्त केल्या असून अंदाजे 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल आहे. या प्रकरणी असलम बाडवाले आणि युनुस शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणी मिरज गांधी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक केलेला आरोपी असलम बाडवाले हा एका राजकीय पक्षाचा अधिकारी असल्याचं समजतंय.
त्यामुळे या घटनेला पोलीस आता कसून शोध घेत आहेत. लातूर जिल्ह्यातील गंगापूर येथील काही तरुणांना टिकटॉक करणं चांगलंच महागात पडलंय. त्या तरुणांनी लातूर पोलीस प्रशासनाविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर लातूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ या युवकाला ताब्यात घेऊन चोप दिलाय. त्यामुळं पुन्हा एक व्हिडिओ टिकटॉकवरती अपलोड करून आम्ही पुन्हा असं करणार नाही असं म्हणत त्या तरुणांनी पोलीस प्रशासनाची माफी मागितली आहे. दोन नंबर धंद्याला लातूरच्या पोरवांना आजपर्यंत सरकार रोखू शकले नाही, मग तो कोण कुठला रे केळे आम्ही लातूर पोलिसांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामुळं आम्ही त्यांची माफी मागत आहोत आणि ह्याच्यापुढून कधीच असं करणार नाही. लय बेकार मार देतील बरं का लातूर पोलिसाच्या, अजिबात नादाला लागत जाऊन कोणच ह्याच्यापुढून कोणच आमच्यामधलं कोणच व्हिडिओ टाकणार नाही. माफी मागत आहोत लातूर पोलिसांची, पोलिसांचं काम खूपच छान आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी, गगनबावडा आणि शाहूवाडी तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, तर नद्यांची पातळी देखील वाढत आहे. पंचगंगा नदीची पातळी 25 फुटांवरून वाहती आहे, तर जिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखाली गेलेत. हवामान खात्याच्या अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळं पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनी बनावटीच्या वस्तूंच्या बाजारपेठेनं भारतीय ग्राहकांवरती आर्थिक आक्रमण केलंय. या आक्रमणाला तोंड देण्यासाठी मुंबईतील तरुणाई एकत्र येते. स्वदेशी तुझे सलाम उपक्रम राबवून भारतीय वस्तूंचाच वापर लोकांनी करावा असं आवाहन स्वदेशी तुझे सलाम उपक्रमाच्या प्रमुख सायली भाटकर यांनी केलंय. नमस्कार, मी सांगली प्रशांत भाटकर. स्वदेशी तुझे सलाम हा मी आणि माझ्या मित्रमंडळींनी मिळून सुरू केलेला एक उपक्रम आहे. आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आपण जास्तीत जास्त भारतीय उत्पादनांचाच वापर करावा असा आम्ही इनिशिएटिव्ह घेतला आहे. आणि आत्ता ज्या या कोरोनाच्या परिस्थितीत सध्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेने आपली खूप गरज आहे. आपल्या दैनंदिन वापरातली एक बदललेली सवय आपल्या देशाला खूप मदत करू शकते. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम बोरदा गावात अंधश्रद्धेतून आजारी असल्यानं 8 महिन्याच्या चिमुकलीच्या पोटावरती आई वडिलांनी तांत्रिकाच्या सांगण्यावरून 100 चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असा ओळखला जाणारा बोरधा या गावातील श्याम सज्जू तोटा या 8 महिन्याच्या बाळाला त्याच्या आई वडिलांनी संपूर्ण पोटावरती गरम विड्याने चटके दिलेत. या बालकाचे 8 दिवसांपासून खोकला व पोट फुगत होतं, म्हणून त्याला दवाखान्यात न नेता भगत भूमकाकडे नेलं. त्याच्या बोलण्यावरून मुलाच्या पोटावरती गरम विड्यानं चटके दिले. या घटनेवरून दिसून येतं की आजही मेळघाटामध्ये अंधश्रद्धा कायम आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात चीननं केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 भारतीय सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळं देशात सर्वत्र चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. मिरजेमध्ये शिवसेनेच्या वतीनं या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत चीन सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तसंच चायनीज वस्तूंवरती बंदी घालून चीनला सडेतोड उत्तर देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. भारताच्या सीमेवर चीननं जो भ्याड हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये जे भारताचे 20 जवान शहीद झाले त्यांना आम्ही आज या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्याचप्रमाणे भारत हा सक्षम आहे चीन संग लढाई करायला, पण नुसती सैनिकांची ही लढाई नसून आपण जी जनता आहे जी भारत देशात राहतोय त्यांनीही चीनी वस्तू खरेदी करायच्या नाहीत. कोरोनाचा रिपोर्ट रुग्णांना तसंच त्यांच्या नातेवाईकांना देऊ नका. त्यांच्या तपासणीचा रिपोर्ट बृहन्मुंबई महानगरपालिकेनं खासगी तपासणी लॅबला कळवलाय. हा निर्णय मानवाधिकाराचं उल्लंघन करणारा आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी केली आहे.
या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राम कदम यांनी आज दुपारी महानगरपालिकेसमोर निदर्शनं केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही दिवस सतत पावसाची संततधार सुरू आहे, तर काही ठिकाणी पाणी भरलं आहे. तसंच पावसामुळे कुडाळ गोवेरी रस्त्यावरती नवीनच बांधण्यात आलेला पूल वाहून गेलाय. मुख्यमंत्री निधीतून 125 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला होता, मात्र ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा पूल वाहून गेलाय. यामुळे सरकारचा एवढा मोठा निधी पाण्यात गेलाय. त्याशिवाय गोवेरी गावात जाण्यासाठी रस्ता बंद झाल्यामुळे येथील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. नातेवाईकांच्या घरी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई नाका परिसरात घडलाय. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या 2 तासात पोलिसांनी प्रेमी युगलाला अटक केली आहे. दरम्यान प्रियकराची हाऊस भागवण्यासाठी करण्यात आलेल्या या चोरीच्या घटनेची नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतरच तात्काळ त्या फिर्यादीमध्ये ज्या नातेवाईकांवर संशय होता त्या अनुषंगानं त्या ठिकाणी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, त्यांची DB पथकाची APR रौंदळ आणि त्यांची टीम यांनी लागलीच त्या ठिकाणी कसोशीनं तपास सुरू केला आणि थोडंसं विश्वासात घेऊन त्या ठिकाणी चौकशी केली. परंतु जी ज्या मुलीवर विधी संघर्षित बालिका आहे जिच्यावर संशय होता तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर मग इतर नातेवाईकांकडनं अजून जास्त त्यात पुराव्याचा शोध घेतला, तपास केला आणि पुनश्च एकदा विश्वासात घेतल्यानंतर त्या मुलीनं या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. आणि त्या मुलीनं तिचा जो मित्र आहे त्या मित्राला मोबाईल आणि मोटरसायकल घेण्यासाठी पैशाची आवश्यकता होती म्हणून या नातेवाईकांच्या घरात कपाटात ठेवलेले जे दागिने होते जवळपास 6,59,000 रुपयाचे दागिने आणि रोख रक्कम ती त्या ठिकाणी चोरून त्या मुलाच्याकडे दिली होती. तपासात ह्या गोष्टी निष्पन्न झाल्यानंतर तात्काळ त्या मुलाला जो आरोपी आहे याच्यातला तर त्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना साताऱ्यातही गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण सातत्यानं आढळत आहेत. साताऱ्यात त्यामुळे अगोदरच या अनेक प्रकारच्या समस्यांना नागरिक तोंड देत असताना आता एका नवीन समस्येची यात भर पडली आहे. पुण्यातल्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी चिंचवड लोणावळा अथवा अन्य नजीकच्या नगरपालिका असताना हा घनकचरा सातारा नगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये का आणून टाकला जातोय हे कारण इथल्या नागरिकांना समजू शकलं नाही. प्रत्येक शहरात यापूर्वी कचऱ्याची समस्या भेडसावू लागली आहे, त्यात सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर पुण्यातून आलेला घनकचरा सातारा शहराच्या वेशीवरती टाकला जात असल्यानं येथील नागरिकांचे धाबे दणाणलेत. सोनगावच्या नागरिकांनी तर याचा धसकाच घेतलाय. सातारकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार पुणे महापालिका करत असून हे खपवून घेतलं जाणार नाही. पुढील काळात पुण्याहून येणाऱ्या जैविक कचऱ्याच्या गाड्या अडवणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी दिलाय. नाही माझी मी काल माझी भूमिका तर स्पष्ट केली, म्हणजे हा विषय ज्यावेळेला कळाला की वा पुण्यावरनं गाड्या इकडे येतात जैविक कचऱ्याच्या, पहिली गोष्ट साताऱ्यामध्ये आता शहरामध्ये पण पेशंट सापडायला लागले, म्हणजे आत्तापर्यंत शहरात आणि उपनगरात नव्हते पण आता तिथं पण सापडायला लागले. दुसरी गोष्ट आपल्या म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्या इथं अडचणी असताना बाहेरच्यांचं आपण अडचणी किंवा बाहेरच्यांचं हे ते आपण कशाला घ्यायचं. मग पुन्हा महानगरपालिका आहे, शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, पलीकडं तळेगाव मला वाटते ती नगरपालिका आहे, लोणावळा नगरपालिका आहे, मग तिकडं पाठवण्यापेक्षा सातारला नेमकं काय आणि मग ह्याला परवानगी कोणी दिली महत्त्वाचं, कारण ह्याला नगरपालिकेनं परवानगी दिली आहे का. आता जे मला एक स्टेटमेंट मी काल वाचले की अध्यक्षांचं म्हणणं आहे मला माहीतच नव्हतं, मग मुख्य अधिकारी असं पदाधिकाऱ्यांना न सांगता किंवा नगरपालिकेच्या कुणालाही विश्वासात न घेता असं मुख्याधिकारी काम मनमानी पद्धतीचं कसं करू शकतात. बायोवेस्ट हा काय बरं आपली तरी कपॅसिटी किती आहे, आपल्या इथला जो प्रकल्प आहे ह्याची कपॅसिटी किती आहे, एवढा जर कचरा पुण्यावरनं यायला लागला आणि त्याच्यामुळं जर काय नवीन रोगराई वगैरे बरं कचरा डेपो जरी शहराच्या पलीकडं असला किल्ल्याच्या पलीकडं तरी आज तिकडं गावं आहेत, आज लोकांची बसतात जकातवाडी वगैरे इकडं लोकं राहायला लागलेली आहेत, घरं बांधलेली आहेत, या सगळ्यांच्या जीवाशी आणि त्यांच्या आरोग्याची खेळण्याचा हा प्रकार आहे. News 18 अँकर अमिश देवगण यांनी त्यांच्या TV डिबेट कार्यक्रमामध्ये अजमेरचे सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्याबद्दल अपशब्दाचा उपयोग केला. याबद्दल सर्व धर्मात भावना दुखावल्या गेल्या आहेत. सर्व जातीधर्मातील लोक मोठ्या श्रद्धेनं अजमेर येथील दर्ग्यावरती येतात, पण News 18 TVचे अँकर अमिश देवगण यांनी अपमानजनक शब्दप्रयोग व मुस्लिम धर्माबद्दल बोलल्यानं
भारतात्मज संताप व्यक्त केला जातोय. उनकी जानिब से जो अमीश देवगन ने हजूर गरीब नवाज की शान में गुस्ताखी की है, इससे पूरे हिंदुस्तान के मुसलमानों का और तमाम मजहब वाले लोगों का दिल दुखा है. ये जो हरकत है, इससे क्या कहते हैं, बहुत ज्यादा सब लोगों के अंदर बेचैनी पाई जा रही है. इसलिए कि कोई एक तबका गरीब नवाज को नहीं मानता है, पूरे हिंदुस्तान के ऊपर उनका एहसान है और पूरा हिंदुस्तान उनको मानता है. तो लिहाजा उन्होंने पूरे हिंदुस्तानियों के दिल को दुखाया है. वो माफ़ी तलब करे और सख्त से सख्त उनके ऊपर कार्रवाई की जाए, FIR दर्ज की जाए, ऐसी हम लोग डिपार्टमेंट से मांगनी करते हैं. आइंदा जैसे कि बापू साहब ने बोला, अगर नहीं होता है तो हम कोई ना कोई सख्त कदम उठाएंगे. ये कह के हमारी बात हम खत्म करते हैं. मातोश्रीवरती काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट जवळपास एक तासभर सुरू होती. या भेटीनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली. थोरात यांनी म्हटलं की नाराजीचा विषयच नाही आहे. काही विषय असे असतात ज्याची चर्चा वैयक्तिक व्हावी लागते आणि त्या प्रकारची चर्चा आज झाली. ही चर्चा सकारात्मक झाली आणि आम्ही चर्चेनंतर समाधानी आहोत. भेटीची वेळ आम्ही मागितली होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या घरात दुःखद घटना घडली, त्यामुळे 2-3 दिवस गेले. चर्चेचा विषय हे प्रशासकीय होते. काही बैठका ज्या झाल्या, त्या बैठकांमध्ये काँग्रेस दिसला नाही. काही महत्त्वाच्या बैठकांमध्ये काँग्रेसला निर्णय प्रक्रियेतनं डावललं जात असल्याचं चित्र होतं. त्या संदर्भात काही चर्चा, असं कोणती बैठक आहे की त्याच्यात काँग्रेस दिसलं नाही असं मला वाटत नाही. सतत आम्ही संपर्कात आहोत, चर्चेमध्ये आहोत. आमच्या ज्या काही कल्पना आहेत त्या संत वाहत आहे कृष्णा माई अशी सांगलीच्या कृष्णा नदीची ओळख आहे. मात्र पावसाळ्यात पूर येऊन कृष्णा माई कोप पावते आणि ही कृष्णा माई कोपू नये आणि पाणी नदीपात्राबाहेर पडू नये यासाठी शेकडो वर्षांपासून सांगलीतील बुरुड समाजाच्या वतीनं कृष्णा माईची खणा नारळाची ओटी भरण्याची परंपरा आहे. सांगलीमध्ये शेकडो वर्षांपूर्वी महापूर आल्यानंतर कृष्णा माईला शांत करण्यासाठी त्यावेळच्या पटवर्धन सरकारांनी कृष्णा नदीची पूजा करण्याची विनंती केली आणि त्यानंतर ही प्रथा सुरू झाली. त्याप्रमाणे बुरुड समाजाच्या वतीनं प्रतिवर्षी श्री कृष्णा नदीची पूजा करण्याची परंपरा आहे. शिवसेनेसोबत राजकारणाचा प्रयत्न झाला तो मोडीत काढण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावरती हल्ला चढवला आहे. माझं स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचं, परंतु भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार असा निर्धारही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेचा आज 34वा वर्धापन दिवस आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर हा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. गोवा बनावटीच्या देशी मद्यांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला कंटेनर क्रमांक KA25C0701 बुदरकड तालुक्यातील कूरगावच्या हद्दीत काल रात्री 10:15 सुमाराला पकडण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क बुदरगड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत 23,03,760 किमतीचा मद्यासह 32,08,760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून वाहनचालक हरीश केशव गौडा, वय वर्ष 29 राहणार कासूर गौड तालुका होनावर जिल्हा कारवार याला ताब्यात घेतलंय.